श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाठवत असलेल्या श्रींच्या अनुभूतीमुळेच आम्ही हे पवित्र कार्य यशस्वीरित्या समोर नेतो आहे। असेच आपले दिव्य अनुभव आम्हाला पाठवत चला। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे श्री सुनील पाबळकर अहमदनगर येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे परमपूज्य गुरु माऊलीमुळेच वाचले मुलाचे प्राण। श्री सुनील सर लिहितात, श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी येथून मी माझ्या आरोग्याविषयी संदर्भात दिनांक 14 मे 2009 रोजी सेवा घेतली। त्यामध्ये 5 अमावस्येला त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर जाऊन सचल स्नान करण्याचा कार्यक्रम समावेश होता आणि इतर सेवा होती। त्याप्रमाणे सलग 3 अमावस्यांना त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर सचल स्नानाचा कार्यक्रम झाला। त्या प्रत्येक वेळेस माझा मुलगा चिरंजीव अनिकेत बरोबर असायचा। त्यानंतर पुढील अमावस्येला स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे मी त्र्यंबकेश्वर येथे सचल स्नानासाठी गेलो नाही। 4th अमावस्येला म्हणजे दिनांक 18 सप्टेंबर 2009 सर्वपित्री अमावस्या रोजी मी व माझा मुलगा चिरंजीव अनिकेत सकाळी त्र्यंबकेश्वर येथे 11:30 वाजता पोहोचलो। ब्राह्मणाकडून सचल स्नानाचा मंत्रविधी झाल्यानंतर माझे स्नान झाले। चिरंजीव अनिकेत सध्या जो इयत्ता 7वी शिकत आहे तो आंघोळ करण्यास पाण्यात उतरला। पहिल्याच पायरीवर आंघोळ कर, पुढे जाऊ नको असे त्याला मी बजावून सांगितले व ब्राह्मणाबरोबर गप्पा मारत होतो। गप्पांच्या नादात अनिकेत आंघोळ करत आहे याचा संपूर्ण मला विसर पडला। दरम्यानच्या काळात तो पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर व दुसऱ्यावरून तिसऱ्या पायरीवर व त्यावरून शेवाळवरून पाय घसरून तो खोल पाण्यात पडला। त्याला पोहताही येत नव्हते, त्यामुळे पाण्यात गटांगळा खाण्यास त्याने सुरुवात केली। माझे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते। पहिल्या वेळेस गटांगळी घेतल्यानंतर तो वर आला व बाजूला असलेल्या नाड्याला पकडले, परंतु शेवाळमुळे नाडाही हातून निसटला व तो पुन्हा पाण्याखाली गेला। दुसऱ्या वेळेस तो पुन्हा वर आला, परंतु पाणी जास्त होते व त्याला पोहताही येत नसल्यामुळे त्याला काहीही करता आले नाही। बाजूला काही व्यक्ती आंघोळ करीत होत्या। ते दृश्य पाहून त्यापैकी एक जण ओरडला, कुणाचा मुलगा आहे हा, पाण्यात बुडत आहे। मी भानावर आलो व समोर नजर टाकली। ते दृश्य पाहून मला तर काहीच सुचेना, काय करावे ते कळेना, मलाही पोहता येत नव्हते। माझ्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला म्हणालो, माझ्या मुलाला वाचवा। ती व्यक्ती पाण्यात उतरली व हातपाय वर खाली करत असलेल्या अनिकेतचा एक पाय त्यांच्या एकदम हातात आला व त्याला बाहेर काढण्यात ओढले व त्याचे प्राण वाचले। चौकशी अंती ती व्यक्ती पारनेर केंद्रातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी होती असे मला समजले। परमपूज्य गुरुमाऊलींनीच त्या सेवेकऱ्याला तिथे पाचारण करून माझ्या मुलाचे प्राण वाचविले व मला फार मोठ्या संकटातून सावरले। निव्वळ स्वामींच्या कृपेमुळेच अनिकेतचे प्राण वाचले होते। श्री स्वामी समर्थ। तर सुनील सर, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थांनी पाठवलेल्या सेवेकऱ्यामुळेच आपल्या मुलाचे प्राण वाचले। अशी स्वामींची कृपा समस्त भक्तगणांवर होऊ द्या, ही स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना। यानंतर ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे तेजस गेरंज अचलपूर अमरावती येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे महाराजांच्या सेवेमुळे अपंगत्वावर मात। तेजस भाऊ लिहितात, अनेक वैद्यकीय इलाज करूनही आमच्या मुलाच्या तब्येतीत काही सुधारणा दिसत नव्हती। डॉक्टरांनी सांगितले होते की तुमचा मुलगा डाऊन सिंड्रोम आहे, त्यामुळे तो कधीही चालणार व बोलणार नाही।
हे ऐकून आम्ही अतिशय हताश झालो. शेवटचा इलाज म्हणून आम्ही दिंडोरी येथे आलो व परमपूज्य गुरुमाऊलींना आमची समस्या सांगितली. त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्यक्ष बघितले की खरेच याला चालता येत नाही व माऊलींनी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला व म्हणाले, बेटा तू 40 दिवसांची सेवा केल्यास व्यवस्थित चालशील. तशी त्यांनी सेवा दिली. सेवा दिल्यानंतर आम्ही ती मनोभावे पूर्ण केली. मातृगया येथे पिंडदान केले, नारायण नागबली विधी केला, कुलस्वामिनीचा मानसन्मान केला व सेवेमध्ये धुमावती तीर्थ करण्यास सांगितले होते. धुमावती तीर्थ पहिल्या दिवशी दिले आणि दुसऱ्या दिवशी सेवा सुरू असतानाच माझा मुलगा हळूहळू चालू पण लागला. संपूर्ण घरभर तो चालत होता. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब होती. शेवटी करते करविते श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपली गुरुमाऊलीच होय. श्री स्वामी समर्थ. तर तेजसर फारच अद्वितीय असा आपला महाराजांचा अनुभव होता. आपल्या मुलाने अपंगत्वावर जी मात केली ती निवळ स्वामी समर्थांच्या सेवेमुळेच. असे स्वामींची कृपा इतर भक्तगणांवरही होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे दिव्य अनुभव. आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू. आमचा ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.